नमस्कार, मी शोभा पवार। पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पांढरा रस्सा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे ते अर्धा किलो मटण घेतले, स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घेतलेले आहे, चवीनुसार मीठ, एक कांदा, एक चमचा आले लसूण पेस्ट। इथे मी गॅसवर कुकर तापून घेतलेले आहे। एक पळी तेल घालूया। कांदा घालूया। कांदा थोड़ा सा गोल्डन ब्राउन झालेला आहे। आले लसूण पेस्ट घालूया। दोन मिनट आले लसूण कोथिंबीर घालूया। आलू लसूण की पेस्ट कोथून झालेली आहे। मटण घालूयात। मटण सगळं दोन मिनट कोथून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा। दोन मिनट झालेली आहेत मटण कोथून। मीठ घालूयात। एक झाकण ठेवूया आपण। त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालते। पाच मिनटं असंच वाफेवरती आपण एक मीडियम फ्लेमवरती मटण थोडंसं शिजून घेऊया। आपण बघूया, हे वरचं झाकणातलं पाणी तापलेलं आहे आपलं आणि मटणाला सुद्धा पाणी सुटलंय। आपण हे झाकणातलं पाणी हे घालून घेऊया। तुम्हाला पांढरा रस्सा केवढा हवाय त्या हिशोबाने आपण यात गरम पाणी घालायचं आहे। आता मीडियम फ्लेमवरती आपण पाच शिट्ट्या करून मटण शिजून घेऊया। आपल्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण बघून घेऊ आपलं मटण शिजलंय का। हे बघा, आपलं मटण शिजलेलं आहे। आता यातलं आपण मटण वेगळं करून घेऊया आणि फक्त मटण स्टॉक ठेवूया। आपला मटण स्टॉक रेडी आहे। आता आपण ह्याच्यासाठी फोडणीचं साहित्य तयार करून घेऊया। इथे मी नारळाचं दूध काढलंय। दोन वाटे नारळाचं दूध घेतलंय। एक चमचा आहे तीळ, पांढरे तीळ, एक चमचा जिरा, एक चमचा खसखस, तीन चार काजूचे तुकडे आहेत, एक छोटासा कांदा कापून घेतलेला आहे। मीठ चवीनुसार आहे। इथे फोडणी साहित्य पाव चमचा आहे, मिरी पावडर, दोन दालचिनी, चार लवंगा, दोन तमालपत्र आणि थोडंसं तेल। आता आपण इथे सगळे मसाले हे थोडे थोडे भाजून घेऊयात। पांढरे तीळ, जिरं आणि खसखस। पांढऱ्या तिळाने जिरं थोडंसं भाजून झाल्यावरतीच मगच खसखस घालायची आहे। खसखस एक अर्धा मिनटच परतायची आहे। जिरं आणि तीळ भाजून झालेत, खसखस घालूया। खसखस जास्त करपायची नाही, अर्धा मिनटच भाजायची आहे। हे सगळं काढून घेऊयात। इथे आपण एक चमचा तेल घालूया। कांदा आणि काजू घालूया। कांदा जास्त लालसर करायचा नाहीये। कांदा आणि काजू तळून झालेले आहेत। आता हे काढून घेऊया। आता आपण मिक्सरला हे सर्व मसाले वाटून घेऊया। इथे कढईत आपण घेतलेली आहे, तेल घालूया। तेजपत्ता, दालचिनी आणि लवंग,
मसाला जो आपण वाटून घेतला होता तो घालूया। मसाला जास्त परतायचा नाहीये, एक दोन मिनिटच परतायचा आहे। नारळाचं दूध घालूया। मटन स्टॉक जो काढला होता आपण तो घालून घेऊया। मीठ घालायचं आहे, लक्षात ठेवा मटनचं स्टॉक करताना आपण शिजवताना मीठ घातलं होतं, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण त्यानुसारच घाला आणि एक 5 मिनिटं ढवळत राहा। उकळी आल्यावरती हा गॅस बंद करायचा आहे। तर रश्श्याला चांगली उकळी आली, आता मिरी पावडर घालूया। आपला पांढरा रस्सा तयार आहे, आता आपण तो सर्व करून घेऊया। आपला पांढरा रस्सा तयार आहे, थोडीशी कोथिंबीर घालूया। तुम्ही सुद्धा करून पहा, तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। धन्यवाद।